हरि ओम। चला आज आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सोमवारचे आसन बघायचे, जे डेली रुटीनचे आसन आपण सुरुवात करणार आहोत, तर सोमवारचे जे आसन करायचे तेच आपल्याला गुरुवारी करायचे। म्हणून आज आपण आपल्या योग वर्गाची सुरुवात करणार आहोत त्रिवार ओंकार गुरु वंदना, पतंजली महामुनींनाही वंदना करणार आहोत आपण आज, आणि नंतर मग आपण सूर्यनमस्कार घेणार, आणि त्याच्यानंतर मग आपले आधी शयन स्थितीतले, नंतर विपरीत शयन स्थितीतले, नंतर बैठक स्थितीतले, आणि नंतर दंड स्थितीतले आसन घेऊन मग आपण पुन्हा कपालभाती ही शुद्धी क्रिया करणार, नंतर प्राणायाम करणार, आणि मग ध्यान करणार। असं डेली योग वर्ग जो आपला 45 ते 50 मिनिटाचा होणार आहे, त्याच्यात आपण आठवड्याचे 6 दिवसाचे विभाजन केले। सोमवार मंगळवार बुधवारची आसनं, गुरुवार शुक्रवार शनिवार तीच घ्यायचे आपल्याला, आणि मग रविवारी आपण फक्त प्राणायाम घेऊ शकतो किंवा मग शुद्धिक्रिया करू शकतो। आज आपल्याला सोमवारचे आसनं घ्यायचे आहे, म्हणून सुरुवातीला आपण कुठल्या तरी एका ध्यानासनमध्ये यायचं आहे। पद्मासन घ्या, वज्रासन घ्या, किंवा सहज आसन साधी मांडी घातली तरी चालेल। आपण घेऊया वज्रासन। दोन्ही हात नमस्कार स्थितीत, चारी बोटं मिटलेली, अंगठे बोटांपासून काटकोनात, हात छातीच्या सेंटरला, नजर उंचीवर स्थिरत अलगट, डोळे बंद, संत श्वसन, एक लांब श्वास हळूवार सोडा, पुन्हा एक लांब श्वास घ्या, आणि श्वास सोडत आपल्याला ओंकार करायचा आहे। साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, गुरवे नमः, गुरवे नमः। योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेन, योपाकरोत्तं प्रवरं मुनीना, पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। रोज दोन्ही तळ हाताचं घर्षण, अलगर डोळ्यावर स्पर्श, सावकाश डोळे उघडायचे आहे। आता आपल्याला उभं राहायचं आहे, दंडस्थिती द्यायचं आहे सूर्यनमस्कारासाठी। आधी वज्रासन सोडायचं आहे, ध्यानासन 1 2, आपल्याला दंडस्थिती द्यायचे पुन्हा 1 2, सूर्यनमस्कार। आधी आपल्याला घ्यायची सूर्य प्रार्थना, स्त्रीच्या एका टोकाला यायचं आहे। सूर्य प्रार्थना, हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य अभिहितं मुखं तदत्वां भूषणम् अपारुणु सत्यधर्माय दृष्टये। पहिला सूर्यमंत्र आपण घेणार आहोत। ॐ रामित्राय नमः। उत्तितश्वासन 2,
जनु बनासन अर्धभुजंगासन चार तरपासन किंवा हस्तपादासन पाच अष्टांगासन सहा भुजंगासन सात पर्वतासन आठ अर्धभुजंगासन नऊ चारुफलासन दहा हस्तोत्तानासन किंवा उत्तीत हस्तासन सूर्यनमस्कार पूर्वावस्था दुसरा सूर्यनमस्कार घ्यायला आहोत आपण आता ॐ ह्रीं रवये नमः श्वास घेते हात आकाशाच्या दिशेने एक श्वास सोडून हात आपल्या दोन्ही पायांच्या बाजूला त्या पायाच्या बाजूला दोन सुरुवातीला आपण डावा पाय घेतला तर उजवा पाय तीन नॉर्मल ब्रीदिंग नजर समोर चार नजर दोन्ही हाताच्या मध्ये श्वास थोडा रोखून धरायचा आहे कुंभक श्वास सोडत सोडत आता खाली अष्टांगासन पाच श्वास घेत घेत भुजंगासन नजर आकाशाकडे सहा सात श्वास सोडत सोडत आपण झोपडी अवस्था पर्वतासन अर्धभुजंगासन दोन्ही हाताच्या मध्ये पाय एकूण 15 बोट एका रांगेत नजर समोर अवस्था चालू पंधासन थोडी पायाच्या बाजूला कपा उभ्या टेकायचा प्रयत्न श्वास घेत घेत दोन्ही हात टाकायच्या दिशेने असन सूर्यनमस्कार पूर्वावस्था अगदी काय आपण शेवटचा सूर्यनमस्कार म्हणणार आहोत ॐ राम ह्रीं रूं रेम रों रः मित्ररवि सूर्यभानु खगभूषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितृअर्क भास्करेभ्यो नमो नमः सूर्यनमस्कार चला आता
दंड स्थितीतून बैठक स्थिती घ्यायचे एक दोन तीन. आता आपली शयन स्थितीत जायचे, त्याच्याबद्दल एक सूचना आहे, आपण आपल्या क्षमतेनुसार सूर्यनमस्कार करू शकतो. तीन पाच सात बारा सराव झाला तर आपण 14 सूर्यनमस्कार करू शकतो. एका सूर्यनमस्काराला फक्त अर्धा मिनिट वेळ लागतो. आपल्याला संपूर्ण आसन बघायचे असल्याने आपण आज फक्त 3 सूर्यनमस्कार अत्यंत हळूवारपणे केलेले आहेत. एकदा तुमचा सराव झाला तर तुम्ही वेगाने ते करू शकता, परंतु आपल्या क्षमतेनुसार आपल्याला सूर्यनमस्कार करायचे आहे. ठीक आहे, आता आपण शयन स्थितीत जाणार आहोत. आपलं शवासन घ्यायचं आहे. एक लाथाच्या कोपरवर दोनला शयन स्थितीत शवासन घ्यायचे. एकला दोन्ही पायात अंतर, दोनला दोन्ही हात शरीरापासून लांब, तर पाय आकाशाच्या दिशेने, नंतर हात आकाशाच्या दिशेने, मान उजव्या किंवा डाव्या बाजूला करलेली. तीनच सूर्यनमस्कार केले, परंतु त्यात 30 आसन आपण केलेले आहेत. 10 आसनांची साखळी करून एक सूर्यनमस्कार, म्हणून 30 आसन आपण केल्यामुळे शरीराच्या बऱ्याच भागावर दाब आणि ताण आलेला आहे, तो मनाने घालवूया. सुरुवातीला श्वासाची गती वाढलेली, ती मनाने कमी करूया. संत श्वसन, श्रमे जाते शवासन. आसनात आलेला थकवा आपण शवासनातून घालवू शकतो. शवासन हे अत्यंत महत्वाचं आसन आहे. या शवासनातूनच आपल्याला आता ब्रिदिंग मेडिटेशन करायचं आहे. ब्रिदिंग मेडिटेशनमध्ये 3 प्रकारचे ब्रिदिंग आपल्याला करायचे आहेत. ॲबडोमेन ब्रिदिंग म्हणजे पोटाचं श्वसन, चेस्ट ब्रिदिंग म्हणजे छातीचं श्वसन, आणि शोल्डर ब्रिदिंग म्हणजे खांद्याचं श्वसन. ॲबडोमेन ब्रिदिंगमध्ये श्वास घेत घेत आपल्याला पोट फुलवायचं, फुगवायचं, आणि श्वास सोडून पोट जागेवर आणायचं, म्हणजे 2 ते 3 आवर्तनं. त्याच्यानंतर आपल्याला चेस्ट ब्रिदिंग अगदी कमी श्वास घ्यायचा, म्हणजे छातीपर्यंतचाच भाग वरती आला पाहिजे, आणि श्वास सोडून छाती जागेवर. आणि शोल्डर ब्रिदिंगमध्ये हळूहळू श्वास घेत घेत आपण खांदे कानाच्या पाळीपर्यंत न्यायचा प्रयत्न करायचा, आणि श्वास सोडून पुन्हा खांदे जागेवर ठेवायचा प्रयत्न करायचा. आणि नंतर मग एकाच वेळेस घेऊन श्वास घेत घेत एकाच वेळेस 3 ब्रिदिंग, आणि पुन्हा आपण श्वास सोडत 3 पार्ट जागेवर ठेवणार. त्याचा अर्थ श्वसन ध्यान, ब्रिदिंग मेडिटेशन. आपण सुरुवात करूया. श्वास घेत घेत पोट फुगवायचं, श्वास सोडत पोट जागेवर, श्वास घेत घेत पोट फुगवायचं, चेस्ट ब्रिदिंग. श्वास घेत घेत छाती चुकवायची, श्वास सोडत छाती जागेवर, 1 ते 2 आवर्तन. श्वास घेत घेत शोल्डर कानाच्या पाळीपर्यंत, श्वास सोडत शोल्डर जागेवर, पुन्हा श्वास घेत घेत शोल्डर कानाच्या पाळीपर्यंत, श्वास सोडून शोल्डर जागेवर. आता एकाच वेळेस श्वास घेत घेत पोट फुगवायचं, छाती फुगवायची, खांदे कानाच्या पाळीपर्यंत, श्वास सोडून खांदे जागेवर, छाती जागेवर, पोट संत श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर, श्वसन ध्यान. हळूच आपल्याला आता श्वासन सोडायचं आहे. एकला मान सरळ,
दोन ला हात जवळ तीन ला पाय जवळ क्रूज डोळे करायचे आता आपल्याला शयन स्थितीतले आसन करायचे आहे तिच्यात पहिलं आसन आहे विपाद उत्तान आसन विपाद उत्तान पादासन हे दोघं पाय आपल्याला आकाशाच्या दिशेने जमिनीशी 90 अंशाचा कोन करतील अशा पद्धतीने उभे करायचे आहे तर श्वास घेत घेत दोन्ही पाय आकाशाच्या दिशेने ए स्थिर राहायचे संत श्वसन पाय स्थिर राहत असेल तर तुम्ही हाताने असे पकडले तरी चालेल पण पाय थोडा वेळ स्थिर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे प्रयत्न शैथिल्य प्रयत्नात शिथिलता असली पाहिजे स्थिर सुखम आसन आसनात आपल्याला स्थिर राहता आलं पाहिजे सुखाची कंडिशन म्हटली पाहिजे आपल्या द्विपाद उत्तान पादासन सोडायचे श्वास सोडत सोडत दोन्ही पाय जागे इथे दुसरं आसन घ्यायचं आपल्याला विपरीत करणी विपरीत करणी आसन मध्ये त्याची पूर्व स्थिती शयन स्थिती आहे पण याच्यात पहिली स्टेप आपण द्विपाद उत्तान पादासन घेणार आहोत ते घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा श्वास श्वासावर दोन्ही पाय आपल्याला आपल्या डोक्यावरच्या भागाकडे घ्यायचे आहे म्हणजे दोन्ही पाय डोक्यावरच्या भागाकडे तिरकस राहतील त्यावेळेस आपलं कंबर अलगद उचललेलं असेल आणि हात कमरेवर असतील विपरीत आसन म्हणून आपण विपरीत करणी आसनात जाणार आहोत ठीक आहे आपण घेऊया आसन एकला श्वास घेत घेत दोन्ही पाय आकाशाच्या दिशेने उचलत विपरीत उत्तान पादासन घ्यायचे दोनला कमर उचलत आपण आपले दोन्ही पाय डोक्याकडच्या भागाकडे न्यायचा प्रयत्न करणार आहोत संत श्वसन दोन्ही पाय डोक्याच्या भागाकडे तिरकस श्वास सोडत सोडत दोन्ही पाय पुन्हा द्विपाद उत्तान स्थितीमध्ये आणायचे आणि हळूच दोन्ही पाय जागे ही झाली विपरीत करणी आसन आता घ्यायचं आपल्याला पवनमुक्त आसन पुन्हा पहिली स्टेप याची तीच असणारे द्विपाद उत्तान आसन एकला श्वास घेत घेत दोन्ही पाय आकाशाच्या दिशेने दोनला दोन्ही पाय उभ्यातून वाकवायचे तीनला दोन्ही पायांना दोन्ही हाताच्या कोपरने मिठी मारायची त्याच वेळेस आपली मारून कपाळ गोड्याला टेकायचा प्रयत्न संत श्वसन आसन सोडायचे एक हळूच मान जमिनीला टेकायचा प्रयत्न दोनला दोन्ही हात जागेवर तीनला बुढ्यात वाकलेले पाय सरळ चारला दुपार आणि पाच आसन सोडायचे आता घ्यायचं आपल्याला मत्स्यासन आता अर्ध मत्स्यासन मध्ये फक्त आपण दोन्ही हात आपण आपल्या कमरेच्या खाली येणार आहोत आणि हळूच मान पाठीची कमान करून पाठ उचलणार आणि टाळूचा भाग जमिनीला टेकायचा प्रयत्न करणार तर दोन्ही हात आपण आपल्या पाठीच्या खाली कमरेच्या खाली घ्यायचे आणि दोन्हीला हळूच टाळू टेकायचा प्रयत्न विपरीत करणी म्हणजे जो थोडासा जालंधर बंध भरला गेला तो ह्या अधमत्स्यासनमधून सोडला जाईल हळूच असं सोडूया एकला हळूच मान सरळ
दोन लाख एकमेकांच्या हात जागेवर पुन्हा आपण शरीर स्थित आलो आहोत. आता आपल्याला करायचंय शवासन. शवासन नॉर्मल शवासन घेणार. एकला ढगी पायात अंतर, दोनला दोन्ही हात शरीरापासून लांब, मान उजव्यात डावा बाजूला तरलेली, डोळे अलगद बंद, संत श्वसन. श्वासाची गती वाढलेली, मनाने ती नॉर्मल गती करायची आहे. शयन स्थितीतले आपण एकूण चार आसन केले, म्हणून आपल्या कमरेवर ओटी पोटावर बराच दाब आणि ताण आलेला आहे, तो आपण मनाने कमी करूया. श्रमे जाते शवासना. शवासन सोडायचंय. एकला मान सरळ, दोनला हात जागेवर, तीनला पाय जागेवर. हळूच डोळे उघडत आता आपल्याला विपरीत शयन स्थितीत जायचंय. त्या आधी आपल्याला बैठक स्थितीमध्ये यायचंय. एकला हाताच्या कोपरवर, दोनला बैठक स्थितीमध्ये. आता आपल्याला विपरीत शयन स्थितीत जायचंय. एक, दोन, तीन, चार, अष्टांगासन, पाच, विपरीत चयन मिळालो आपण. सहा विपरीत चयन, दोन्ही पायाची बोट जमिनीला, टाचा आकाशाकडे, दोन्ही तळ हात जमिनीकडे, नोटी टेकलेली. विपरीत चयन किती घेतली आपण, जिथून दोन आसन आपल्याला करायचे आहे. पहिलं आसन आहे सरळ हस्त भुजंगासन. तिच्यात आपण आपले दोन्ही हात आपल्या छातीच्या बाजूला टेकायचे आहे. दोन्ही तो हात छातीच्या बाजूला टेकल्यानंतर त्यावेळेस आपलं कपाळ जमिनीला आणि आता श्वास घेत घेत आपल्याला आपले हात सरळ होता तोपर्यंत वरती उचलायचे. त्याच वेळेस आपलं कपाळ, मान, छाती, नाभीपर्यंत पोटाचा भाग आकाशाच्या दिशेने उचलायचा प्रयत्न. नजर आकाशाकडे, संत श्वसन, स्थिर राहायचं आहे. सरळ हस्त भुजंगासन. श्वास सोडत सोडत टेकायचा प्रयत्न. दोनला दोन्ही हात जागेवर, नोटी टेकली. आता करायचं आपल्याला भुजंग शलभासन. शलभासन मध्ये आपल्याला आता अधोहस्त शलभासन करायचे. एकला दोन्ही हात आपण आपल्या मांडण्यांना लावायचं, म्हणजे तळहाताने मांडीला आधार द्यायचा. दोन्ही तळहाताने दोन्ही मांडीला हात आधार देत हनोटी न उचलता श्वास घेत घेत दोन्ही पाय आकाशाच्या दिशेने उचलायचा प्रयत्न. दोन स्थिर राहायचं आहे. संत श्वसन. आसन सोडूया. हळूच श्वास सोडत सोडत दोन्ही पाय जागेवर, हळूच मांड्यांचे खालचे तळा पुन्हा जागेवर, हनुवटी टेकली. विपरीत शयन स्थितीमध्ये जाऊत आपण. आता हळूच आपल्याला दोन क्रिया करायच्या आहेत, मार्जर क्रिया आणि श्वान क्रिया. हळूच विपरीत शयन स्थिती सोडून आपण वज्रासन मध्ये येत आहे. एक, दोन, तीन, चार. वज्रासन मध्ये आलो. इथून आपल्याला आता मार्जर क्रिया. आपले दोन्ही हृदयाचं अंतर वाढवून दोन्ही हात हृदयाच्या रांगेत. आता
एकला श्वास घेतेस माना कष्ट दिशेने गेली तर कमान पाठीची आतल्या बाजूने कमान होणार आणि नंतर आपण मान आपल्या आतल्या बाजूला दाबली म्हणजेच हनुवटी कंठकुटी दाबायचा प्रयत्न केला तर मानेची बाहेरच्या बाजूने कमान होणार श्वास घेत मान आकाशाच्या दिशेने सर्वांनी पाठीचा मेरुदंडाची आतल्या बाजूने कमान हळू जाता आपल्या हनुवटी कंठकुटीत दाबायचा प्रयत्न मेरुदंडाची बाहेरून कमान मार्जर क्रिया आता आपल्याला करायचे श्वान क्रिया श्वान क्रियेत याच पोझिशनने आपण हात पुढे सरळ न्यायचे दुर्ग्यातून पाय सरळ करायचा प्रयत्न पूर्ण पाय तळपाय जमिनीला टेकायचा प्रयत्न आणि आपलं डोकं दोन्ही हातांच्या मध्ये न्यायचा प्रयत्न अधोमुख श्वान क्रिया संत श्वसन श्वान क्रिया सोडायची आपल्याला एक दोन पुन्हा विपरीत शक्तीवर यायचे तीन चार पाच सहा इथं घ्यायचं आपण आता मकरासन विश्रांतीकारक आसन दोन्ही हात नमस्कार स्थिती डोक्याच्या बाजूला डोक्याच्या वरती ठेवायचे एक दोनला मान उजव्या किंवा डाव्या बाजूला म्हणजेच आपण गालावर सोपायचं आहे आणि तीनला दोन्ही पायात अंतर घेऊन टाचा आतल्या बाजूला बोट बाहेरच्या बाजूला मकरास संत श्वसन विपरीत शरीर स्थितीत म्हणजे आपण पोटावर झोपून आसन केले आहे पाठीवर ताण आला आहे पोटावर दाब जाणवतो आलेला थकवा निघून जाण्यासाठी विपरीत शयन स्थितीतलं विश्रांतीकारक आसन मकरासन हळूच मकरासन सोडायचे एकला दोन्ही हात जागेवर दोनला मान सरळ तीनला दोन्ही पाय जागे हो जाता आपल्याला विपरीत चयन तिथून बैठक स्थितीमध्ये यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा बैठक स्थितीतून आसन करायचं आपल्याला शशांक आसन उष्ठासन आणि आपल्याला आसन घ्यायचं आहे अर्ध मत्स्यंदासन मकरासन केला आहोत आपण आज अर्ध मत्स्यंदासन नाही तर शशांक असायची पूर्वस्थिती आहे वज्रासन एकला आपण वज्रासन स्थिती घेणार शशांकासन शशाने आपल्या पोटाजवळ जमीन चेंडू धरलाय अशी आपली स्थिती दिसते शरीराची आणि म्हणाला शशांक आसन म्हटलंय एकला श्वास घेत घेत दोन्ही हात आकाशाच्या दिशेने दोनला आता श्वास थोडं थोडं कमरेतून वाकत दोन्ही हात आपलं कपाळ जमिनीला टेकायचा प्रयत्न दोन आपलं शीत आपल्या पायांवर उचलायचं नाही टाचेवर जसं तसं राहील संत श्वसन श्वसनपासून सोडायचंय एकला श्वास घेते दोन्ही हात आकाशाच्या दिशेने हो कमरेतून सरळ होतो एक
दोनला हात बाजूने खाली दोन. आता याचं पूरक, आता आपण आपला पाठीचा भाग कुठच्या दिशेने वाकवला याचं पूरक असं एक तर कपोत आसन कबूतरासारखी आपल्या शरीराची पोझिशन दिसते, आणि त्याच पद्धतीने पृष्ठासन आपण घेणार आहोत. पृष्ठासन तर पुन्हा आपण वज्रासन ही त्याची पूर्वस्थिती आहे. दोनला आपण गुडघ्यावर येणार, तीनला दोन्ही हात आकाशाच्या दिशेने आपण हात आपल्या पाठीवर ठेवायचा प्रयत्न. अंगठा कुठच्या दिशेने, बोट मागच्या दिशेने, आणि हळूच आता आपल्याला पाठीतून मागच्या दिशेला वाकायचं आहे. मागची भिंत दिसेल शक्यतो डोळे उघडे ठेवायचे कारण थोडं तोलात्मक आसन आहे. पाठीतून वाकायचं आहे. संत श्वसन हळूच आसन सोडायचंय. एकला पाठीतून सरळ हो हळूच हात आकाशाच्या दिशेने, दोनला हात बाजूने खाली, तीनला पूर्वसे तिथून वज्रासन. आता आपल्याला करायचंय वक्रासन. वज्रासन सोडणार त्यासाठी एक दो वक्रासन याच्यामध्ये आपण दोन्ही पाय पहिले बैठक स्थितीत आलेलो आहोत. एक पाय गुडघ्यात वाकून आपल्या शरीरात आहोत आणि जी त्याची टाच, आणि दोन्ही हात या पद्धतीने त्याच पाय जो आहे असे घेतले तरी चालतील, किंवा दुसऱ्या जो सरळ पाय आहे त्याच्या बाजूला दोन्ही हात ह्या स्थितीमध्ये जमिनीजवळ ठेवायचे, आपल्या शीट जवळ ठेवायचे, आणि नजर विरुद्ध दिशेने मागच्या बाजूने मान वळवायची मागच्या बाजूला. वक्रासन मानेला कमरेला पाठीला पीळ बसतोय, पूर्ण वक्र भाग दिसतोय म्हणून वक्रासन. संत श्वसन आसन सोडूया. एकला श्वास घेत घेत मान सरळ, दोनला हात जागेवर, तिला गुडघ्यात वापरलेला पाय सर. दुसऱ्या बाजूने करूया. एकला आता आपण आपला उजवा पाय गुडघ्यात वापरणार, दोनला दोन्ही हात डाव्या पायाच्या शीट आपण ह्या स्थितीत ठेवणार, आणि तीनला आपण पूर्ण कमरेतून पाठीतून मानेतून पिळी देत मागच्या दिशेने बघणार. संत श्वसन असं सोडणार आहोत. एकला श्वास घेत घेत मान सरळ, दोनला हात जागेवर, तीनला पाय सरळ. याच्यात आपण गुडघ्यात वापरलेला पाय जो सरळ पायच्या विरुद्ध बाजूला आणला ठेवला तरी चालेल, अजून जास्त आपल्या शरीराला पिळी बसतो. बैठक स्थितीमध्ये आपण आता हे तीन आसन बघितले आहेत. आता आपल्याला बैठक स्थितीतून दंड स्थितीत जायचं आहे, आणि दंड स्थितीमध्ये आसन करायचे. त्यासाठी एक दोन तीन चार दंड स्थितीत आपला पहिलं आसन करायचंय. एक पाद हस्तासन, एका पायाच्या भोवती दोघी हात ठेवायचे आहेत. सुरुवातीला दोघं पायात अंतर, उजव्या पायाचा चौदा फिरलेला त्याच पायाच्या दिशेने आपल्या शरीराचा भागही आपण फिरवायचा आहे. साधारणतः पायाचा चौदा म्हणजे जो पाय आपला आडवा आहे त्याच्या सेंटरला आपल्या जो पाय आपण उभा केला आहे त्याची टाच आली पाहिजे. आपण आपल्या शरीराची पोझिशन पण फिरवली आहे. आता दोनला श्वास घेत घेत दोन्ही हात आकाशाच्या दिशेने, नंतर आपण तीनला दोन्ही हात आपल्या पायाच्या बाजूला, एक हात आपल्या करंगळीच्या बाजूला, एक हात अंगठ्याच्या बाजूला, आणि आपलं कपाळ गुडघ्या लावायचा प्रयत्न, परंतु त्यावेळेस दोन्ही पाय गुडघ्यातून अजिबात वाकवायचे नाही. दोनला हात वरती घेऊया, दोन तीनला होच कमरेतून वाकत, दोन्ही हात पायाच्या बाजूला टेकवायचा प्रयत्न, त्याच वेळेस आपलं
कपाळ बोलण्याचा ते त्याचा प्रयत्न. असं सोडायचं आहे. त्याची श्वास घेत घेत दोन्ही हात आकाशाच्या दिशेने, एक दोन हात बाजूने खाली, तीन पायाचा चौरा घेऊ दुसऱ्या दिशेने, एक दोन तीन. असं सोडायचं आहे. एक दोन तीन. ठीक आहे, दोघी पाय जवळ घेऊन सुद्धा आपण आपल्या दंडस्थितीत आलेलो आहोत. आता आपल्याला करायचं आहे विरासन. विरासन म्हणजे युद्धामध्ये विराची जी युद्धाची जी अवस्था आहे त्या पद्धतीने आपण बघायचं विरासन. पुन्हा आपण एकला दोन्ही पायात अंतर घेणार आहोत, दोनला उजव्या पायाचा चवडा फिरवायचा, तीनला हळूच आपण ज्या पायाचा चवडा फिरवलाय तो गुडघ्यातून वाकवायचा म्हणजे 90 अंशाच्या कोणात घ्यायचा आहे. त्याचा मागचा पाय सरळ, हा पाय 90 अंशाच्या कोणात वाकवला आहे. दोन्ही हाताची नमस्कार स्थिती गुडघ्यावर ठेवायची, नमस्कार स्थिती आकाशाच्या दिशेने घेत दोन्ही हात आकाशाच्या दिशेने घेत नजर आकाशाकडे तुलनात्मक असल्याने डोळे उघडेच ठेवायचे आहेत. आता चार नजर आकाशाच्या दिशेने स्थिर उघडायचे, संत श्वसन, मागचा पाय उघड्यातून सरळ. आसन सोडायचे, एकला श्वास सोड सोड दोन हाताची नमस्कार स्थिती गुडघ्यावर, दोनला हात जागेवर, तीनला गुडघ्यात वाकलेला पाय सरळ, चारला पायाचा चौडा. आता हेच आपण विरुद्ध दिशेने करणार. एक दोन तीन चार. असं सोडणार आहोत. एक दोन तीन चार. आणि पुन्हा आपण आलो दंडासाठी. आता आपल्याला करायचंय एक पाद वृक्षासन. दंडस्थितीत दोन्ही पाय अगदी जवळ एकमेकांच्या, एकला आपण आपल्या एका पायाचा तळपाय दुसऱ्या पायाच्या मांडीला लावायचा प्रयत्न करणार, आणि दोनला दोन्ही हाताची नमस्कार स्थिती आपण घेऊ हात आकाशाच्या दिशेने म्हणजे डोक्याच्या वरच्या बाजूने. एकला आपला तळपाय पूर्ण मांडीला लावायचा प्रयत्न या पद्धतीने. असं सोडायचं आपल्याला. आता विरुद्ध बाजूने आपल्याला बैठे स्थितीमध्ये येऊन पुन्हा तिन्ही मुद्रांचा अभ्यास करायचा आणि नंतर मग आपल्याला शुद्धिक्रियाकडे जायचं. आधी आपण वज्रासन स्थितीमध्ये बसूया. आपल्याला घ्यायची सिंह मुद्रा. वज्रासन स्थितीमध्ये आल्यानंतर दोन्ही गुडघ्यात अंतर वाढवा, दोन्ही हाताची बोटं पसरवून मनगट बाहेरच्या दिशेने, बोट आतल्या बाजूने. असं बसल्यानंतर आपल्याला सिंह मुद्रा घ्यायची. एकला श्वास घ्यायचा, दोनला श्वास सोडसोड, एकाच वेळेस आपल्या चेहऱ्याचं एक्सपान्शन म्हणजेच डोळे विस्फारायचे, जीभ बाहेर काढायची, आवाज करत आपण आपल्या चेहऱ्याचं एक्सपान्शन करणार आहोत. एक
पाऊस मुद्रा सोडायची. एक ते दोन वेळा आपण मुद्रेचा सराव करू शकतो. आता आपल्याला घ्यायचे मार्जन मुद्रा. मार्जन मुद्रेमध्ये आपण दोन्ही हात बाजूने आपल्या खांद्यांवर हळूच आपल्या चेहऱ्याचा आकुंचन. हळूच मुद्रा सोडायची. आता आपल्याला घ्यायचे बुद्ध मुद्रा. नाग्यांसमध्ये बसून उजव हात वरच्या दिशेने, डावा हात खाली आणि आपल्या नाभीच्या खाली ओटीपोटाच्या खाचमध्ये आपला हात दाबायचा प्रयत्न आणि संत श्वसन. अद्भुत बंद बुद्ध मुद्रा. आता कुठलंही ध्यानासन घेतलं तरी चालेल, ह्या स्थितीत बसलं तरी चालेल. आपल्याला शुद्धी क्रिया म्हणजे कपालभातीचा अभ्यास करायचा आहे. 2 ते 3 मिनिट कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे. कपालभाती म्हणजेच पूर्ण कपाळापासून वरती, याचा अर्थ आपण आपल्या पूर्ण चेहऱ्याच्या भागाचं किंवा थोडक्यात पूर्ण शरीरावर ओझ आणण्यासाठी शरीरातल्या अशुद्धी बाहेर काढायच्या आहेत. आणि म्हणून आपल्याला ह्या क्रियेत शुद्धी क्रियेत आपल्या शरीराची शुद्धी क्रिया करायची, ती श्वसनाच्या द्वारे. पण याच्यात आपण श्वास घेत नाही, नॅचरल ब्रिदिंग चालणार नाही, परंतु आपण आपल्या उच्छवासा वाटे म्हणजे प्रश्वासा वाटे रेचक वाटे जास्तीत जास्त श्वास वेगाने बाहेर टाकायचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून आपण कुठलं पण एक ध्यानासन घेतलं, पद्मासन घेतलं, वज्रासन घेतलं, सहज आसन घेतलं तरी चालेल. पद्मासन, पद्मासन घेतलं दोन्ही हाताची ध्यान मुद्रा. आणि आपल्याला करायचं आता कपालभाती. याच्यात आपण आपल्या पोटावर स्ट्रोक देणार आहोत. पोटावर आपल्या शक्तीनुसार स्ट्रोक द्यायचे आपल्याला. हळूच डोळे बंद. श्वास सोडून थांबायचं म्हणजे पूर्ण पोट आत घेऊन थांबायचं. आपल्या क्षमतेनुसार सुरुवातीला अगदी हळूहळू स्ट्रोक दिले तरी चालेल. नंतर आपण स्ट्रोकची गती वाढवू शकतो. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला कपालभातीचे पोटावरचे स्ट्रोक द्यायचे आहेत. पुन्हा आपण स्ट्रोक द्यायला सुरुवात करणार आहोत. सगळं श्वास सोडून मग आत घेऊन आपल्याला थांबायचं आहे. थोडा डोळे बंद असले पाहिजे. अत्यंत महत्वाची शुद्धी क्रिया आहे. पूर्ण चेहऱ्याला आपला ओझ आणणारी शुद्धी क्रिया आहे. आपलं तेज वाढवणारी शुद्धी क्रिया आहे. आपण शरीर शुद्ध करत असतो. आपण
पद्मासन मध्ये आहोत, पद्मासन सोडलं तरी चालेल, राहू दिलं तरी चालेल, याच्यातून आपल्याला आता प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. आपण आज अनुलोम विलोम प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. अनुलोम विलोम प्राणायामला दुसरं नाव आहे चक्र आवर्तन प्राणायाम. चक्र आवर्तन म्हणजे अनुलोम विलोम. तर अनुलोम विलोम ह्या प्राणायामध्ये आपल्याला श्वासामागून श्वास घ्यायचा आहे. पण त्याच्यात कंडिशन अशी आहे की आपण सगळी उठल्या हाताची प्रणवमुद्रा करतो. प्रणवमुद्रा म्हणजे आपले दोघं बोट पहिले आपल्या तळ हाताकडे वळलेले, नंतर हे दोघं बोट आपण आकाशाच्या दिशेने उभे करणार. अंगठा आपल्या शरीराकडे हळूच उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करणार. डाव्या नाकपुडीने श्वास घेणार. हळूच डावी नाकपुडी आपण अनामिकेने जे करंगळी जवळच्या बोटाने बंद करणार. आणि त्यावेळेस आपण उजव्या नाकपुडीवरचा आपला अंगठा काढून घेतला तो उजव्या नाकपुडीने आपण श्वास सोडणार. इथं आपलं एक आवर्तन कंप्लीट होतं. आता उजवी नाकपुडी आपली ओपन झाली, त्या जे उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा, हळूच उजवी नाकपुडी पुन्हा अंगठ्याने बंद करायची, डाव्या नाकपुडीवरचा अनामिकेचा वरती करायचा, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. ज्या नाकपुडीतून आपण श्वास घेतोय ती बंद करून विरुद्ध दिशेच्या नाकपुडीने श्वास सोडायचा. जिथून आपण सोडलाय तिथूनच श्वास घ्यायचा, ती बंद करत दुसऱ्या नाकपुडीतून श्वास सोडायचा. जिथून सोडला तिथून घ्यायचा आहे. अगदी समजून घेऊन आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. त्यात पुन्हा लक्षात घ्या आपल्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन्ही नाकपुड्या दोन नाड्यांशी संबंधित आहेत. इडा आणि आपण जी पिंगळा नाडी, इडा आणि पिंगळा नाडी. तर इडा नाडी म्हणजे चंद्र नाडी असते, डाव्या नाकपुडीशी तिचा संबंध असतो. आणि पिंगळा म्हणजे सूर्य नाडी, उजव्या नाकपुडीशी तिचा संबंध असतो. डाव्या नाकडीतून घेतला जाणारा श्वास किंवा सोडला जाणारा श्वास इथं आपण अगदी थंड म्हणजे चंद्र नाडी असल्यामुळे तिथं आपल्याला थंड स्पर्श होत असतो. आणि पिंगळा म्हणजे सूर्य नाडी, इथं आपल्याला उष्ण स्पर्श होत असतो. या दोघं आपण दिवसभरात जे काही नॅचरल ब्रिथिंग आपलं चालत असतं त्यावेळेस आपण दिवसभरातल्या 24 तासातून आपलं मॅक्झिमम श्वसन एका नाकडीतून श्वास घेण्या दुसऱ्या नाकडीतून सोडण्या कळत न कळत ते इंटरचेंज पण होत असतं. परंतु काही कालावधी असा असतो की आपण एकाच वेळेस दोघं नाकडीतून श्वास घेतो म्हणजे सुषुष्णा नाडी त्यावेळेस आपली कार्य करत असते. म्हणून तिसरी जी नाडी आहे जी आपल्या कुंडलिनी जागृतीसाठी आपल्या शरीराच्या बैठकीजवळ मूलद्वाराजवळ 3.5 वेंटोळं घेऊन बसलेली, तिथून ती आपल्या मागून पाठीच्या कण्यातून आपल्या पूर्ण लहान ब्रेनपर्यंत आलेली असते. म्हणजे सुषुष्णा नाडी ही दिवसातून काही वेळेस जागृत होत असते. ती ज्यावेळेस जागृत होते त्यावेळेस आपल्या इडा आणि पिंगळा ह्या दोन्ही नाडीतून आपलं श्वसन सुरू असतं. आपल्याला ते लक्षात येत नाही, ते नॅचरल पद्धतीने होत असतं. आता आपल्याला करायचं आहे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम करत असताना उजव्या हाताची प्रणवमुद्रा, डाव्या हात ध्यानमुद्रा आहेत आपल्या गुडघ्यावर, अगदी सहज ठेवलेला, खूप हात असा ताणून वगैरे दिलेला असं नाही. सहज हात रिलॅक्सेशनमध्ये पाठीचा कणा सरळ, प्रणवमुद्रा केल्यानंतर आपला हा जो गुडघा पोपर आहे प्रणवमुद्रेच्या हाताचा तो आपल्या पोटाला लावायचा. म्हणजे असा केला की जास्त हातावर ताण पडतो म्हणून आपण तो असा करणार आहोत. म्हणूनच आपण आता अलगट डोळे बंद करून अनुलोम विलोम प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. श्वास घेतो आणि सोडत आहोत. फक्त पोटाचे हालचाल, कुठलाही आवाज नाही. Thank you.
रोज डाव्या डांबऱ्या श्वासात आपल्या थांबायचं आहे, आवर्तन पूर्ण करायचं आहे. उजव्या हाताची कडामुद्रा सोडून आपण ध्यान मुद्रेत आलेलो आहोत. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा, संत श्वसन, डोळे बंदच, अनुलोम विलोम प्राणायामानंतर आता आपल्याला हळूच शयन स्थिती द्यायचं आहे. शयन स्थितीमधून आपल्याला आता थोडा मेडिटेशनचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे शरीर ध्यानाचा अभ्यास करायचा आहे. ध्यानातून सोडायचे, एक दो. शरीर ध्यान हे शरीर स्थितीतलं आपल्याला करायचं आहे, म्हणून आपल्याला बैठक स्थितीतून शयन स्थितीत जायचं आहे. शयन स्थिती केल्यानंतर आपल्याला मी ज्या ज्या अवयवांचं उच्चारण करेन तो तो अवयव आपल्याला मनाने शिथिल करायचा प्रयत्न करायचा आहे. आपण फक्त मनाने बघायचे, प्रत्यक्षात तो अवयव हलवायचा नाही. शयन स्थितीत गेल्यानंतर आपण आपलं शरीर ध्यान आपल्या डाव्या तळ पायाकडनं सुरुवात करणार आहोत. ह्या शरीर ध्यान मध्ये आपण थोडक्यात सुरुवातीला शिथिलीकरण करणार आणि शेवटी 1 ते 2 मिनिटाचा आपण एक प्रसंग, एक सकाळचा काय संध्याकाळचा छानपैकी निसर्ग दृश्य आपल्या डोळ्यापुढे उभं करणार आणि आपण पूर्ण त्या निसर्ग दृश्यातून पुन्हा आपल्याला बाहेर निघायचंय, म्हणजे आहे त्या स्थितीत किंवा त्या शवासन मध्ये आपल्याला यायचंय. एवढं आपल्याला अंतर्मुख व्हायचंय, आपल्याला कुठल्याही बाह्य जगात कुठलंही आपल्याला भान राहणार नाही, इतकं आपण मेडिटेशन मध्ये गुंतणार आहोत, म्हणजे स्वतःला विसरणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला बैठक स्थितीतून शयन स्थिती द्यायचं आहे. आपण बैठक स्थिती घेतलेली आहे. आता जेव्हा शयन स्थितीत जाताना एक हाताच्या कोपरवर आणि दोनला आपण शयन स्थितीत आलो आहोत. आता शवासन घ्यायचंय, एकला दोन्ही पायात अंतर, दोनला हात शरीरापासून लांब, तिला मान उजव्या किंवा डाव्या बाजूला करलेली किंवा सरळ ठेवली तरी चालेल. हळूच डोळे बंद करायचे. मी ज्या ज्या भागात अवयवांचं उच्चारण करेल तो तो भाग मनाने शिथिल करायचा, म्हणजे अलगद सैल सोडायचा. थोडक्यात तो अवयव आपला नाहीच इतकं हलकं आपल्याला वाटलं पाहिजे. ठीक आहे, आपण बॉडी मेडिटेशन शरीर ध्यानाला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मनाने लक्ष द्यायचंय आपल्या डाव्या पायाचा तळपाय, क्रमाने पाची बोट, घोटा, शिदी, गुडकोटी, गुडगा, मांडी, संपूर्ण डावा पाय शिदी. हळुवारपणे आता आपण लक्ष देणार आहोत आपल्या उजव्या पायाकडे, उजवा तळपाय, क्रमाने पाची बोट, घोटा, पोटी, गुडघा, मांडी, संपूर्ण उजवा पाय शिथिल. आपण लक्ष देणार आहोत आपल्या डाव्या हाताकडे, डावा तळहात, क्रमाने पाची बोट, मनगळ, कोपर, खांदा, संपूर्ण डावा हात शिथिल. आपण लक्ष देणार आहोत आपल्या उजव्या हाताकडे, उजवा तळहात, क्रमाने पाची बोट, मनगळ, कोपर, खांदा, संपूर्ण उजवा शिथिल. आता आपण आपल्या पाठीकडच्या भागाकडे जाणार आहोत. पाठीची उजवी बाजू, डावी बाजू शिथिल. पाठीच्या मधल्या बाजूने आपला पाठीचा कणा म्हणजे मेरुदंड, मेरुदंडाचे मानेचे मनके, पाठीचे मनके
आणि कमरेचे मणके जमिनीला टेकलेले. पूर्ण पाठीचा भाग रिलॅक्स. म्हणून आपण लक्ष देणार आहोत आपल्या शरीराच्या पुढच्या बाजूकडे, म्हणजेच पोटाच्या भागाकडे. पोटी पोट पोट छाती हळूच लक्ष देणार आहोत आपण आता आपल्या गळ्याच्या भागाकडून, घशाच्या भागाकडून आपण आपल्या चेहऱ्याच्या भागाकडे जाणार. घशातले आपले सप्तसूर, मनोवटीचा भाग शिथिल सरलेला. हळूच आपल्या तोंडाच्या आतील बाजूला दोन्ही बाजूकडचे दाताच्या फण्यांमध्ये एका बाजूला सैल सोडलेली आपली जीभ करायचा प्रयत्न. हळूच दोन्ही गाल दोन्ही कान दोन्ही नाकुड्या पूर्ण लक्ष नाकाच्या शेंड्यावर, घेतला गेलेल्या श्वासाचा थंड स्पर्श, सोडल्या जाणाऱ्या श्वासाचा उष्ण स्पर्श. दोन्ही डोळे आतील बुबुळ शिथिल करायचा प्रयत्न. हळूच दोन्ही डोळ्याच्या वरचे दोन्ही भुवयांचा भाग शिथिल. दोन्ही भुवयांच्या सेंटरला आपलं आज्ञाचक्र, आज्ञाचक्र जागृतीचा पॉइंट, तिथून आपण लक्ष द्यायचंय आपल्या कपाळाच्या मध्यबिंदू पर्यंत. आज्ञाचक्र जागृतीचं क्षेत्र, कपाळाचा मध्यभाग, पूर्ण कपाळापासून तळपायापर्यंत शिथिल सोडलेलं आपलं शरीर संत श्वास. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. रोज एक निसर्गरम्य दृश्य आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. सकाळची वेळ आहे, सूर्य पूर्वेला उगवला आहे, तांबूस रंगाचा सूर्य आपल्याला दिसत आहे. एक नदीतून ते पाणी वाहत आहे. त्या नदीच्या काठाला मी स्वतः आपण स्वतःला बघायचं आहे. नदीच्या पाण्यात या पद्धतीचे पाय नदीच्या पाण्यात सोडून आपण काठाला बसलेलो आहोत. पाण्याचा थंड स्पर्श पायाला जाणवत आहे. नदीच्या दुसऱ्या काठाला आपल्याला एक मंदिराचा झेंडा फडकत असताना दिसत आहे. नदीमध्ये बरेच शेतकरी आपले ढोरांना स्नान करत आहे. बरेच लहान मुलं नदीच्या पाण्यात आंघोळ करत आहे. पांढऱ्या शुभ्र रंगाचे बदक पाण्यातून फिरत आहे. काही महिला आपल्या नदीच्या पाण्यात काम करत आहे. हळूच लक्ष मंदिराच्या कळसाकडे गेल्यानंतर आपण आपल्या मनाने मंदिराच्या आवारात आलेलो आहोत. हळूच मंदिराच्या आपण पायऱ्या चढत चढत मंदिराच्या प्रवेशद्वारात प्रवेश करत आहोत. मंदिराच्या पुजारीने मंदिराची घंटा वाजवून आरतीचा सुरुवात करत आहे. आपण देखील त्या आरतीला उपस्थित आहोत. मंदिरातील घंटेचा आवाज आपल्या कानावर येत आहे.
आरतीचा प्रकाश आपल्या डोळ्याला दिसत आहे. पुजारी मूर्तीची आरती करत आहे. आपण आपल्या दोन्ही हातांनी टाळ्यांचा नाद करत आहोत. टाळ्यांचा नाद, घंटेचा आवाज, डोळ्यापुढे दिव्याच्या ज्योतीचा प्रकाश, मूर्तीच्या डोळ्यात डोळे टाकून आपण पूर्ण मूर्तीशी समरस झालेलो आहोत. परमेश्वरात आपलं पूर्ण आपण स्वतःच रूप बघत आहोत. आरती घंटानादाचा वेग वाढवत आरती आता संपायला आलेली आहे. घंटाचा नाद बंद होत आहे. कंपन आपल्या कानापर्यंत जाणवत आहे. हळूच आपण टाळ्यांचा नाद बंद केलेला आहे. पुजाऱ्याने आरतीचं दर्शन मूर्तीला दिल्यानंतर आपण स्वतः आरतीचं दर्शन घेत आहोत. मूर्तीशी समरस होऊन आरतीचं दर्शन घेऊ. आपण पुन्हा मंदिराच्या प्रवेशद्वारातून मंदिराला एक प्रदक्षिणा टाकत आहोत. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या पायरीवर आपण बसलेलो आहोत. हळूहळू हळू आपण मंदिराच्या पायऱ्या उतर. आपण ज्या ठिकाणी नदीच्या काठावर पाण्यात पाय टाकून बसलेलो आहोत त्या पूर्व स्थिती पूर्व ठिकाणावर आपण आलेलो आहोत. या निसर्ग दृश्यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे. निसर्ग दृश्यातून बाहेर निघत आहोत. आपण कुठेतरी एका ठिकाणी शवासन घेतलेलं आहे त्या स्थितीत आपल्याला यायचं आहे. संत श्वसन आपलं चाललं आहे. निसर्ग दृश्य शरीरापासून लांब गेलंय. डोळ्यापासून निसर्ग दृश्य आपण आता हळू विसरलो आहोत. पूर्ण लक्ष आता आपण आपल्या शरीराकडे देत आहोत. संत श्वसन. हळूच आपल्याला आता शवासन सोडायचं आहे. एकला मान सरळ, दोनला हात जागेवर, तीनला पाय जागेवर. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत घेऊन गोलाकार फिरवत डोक्याच्या वरच्या बाजूला बोटात बोट गुंफून पायाच्या मदतीने शरीराला खालच्या दिशेने ओढायचं, हाताच्या मदतीने वरच्या दिशेने ओढायचं. बॉडी स्ट्रेचिंग. हळूच हात गोलाकार फिरवत बाजूने आपण जागेवर आणणार. पाय जागेवर. हळूच आपण शयन स्थितीतून बैठक स्थितीमध्ये येणार. आपले डोळे बंदच ठेवायचे आहे. बैठक स्थितीमध्ये आल्यानंतर आपल्याला आता समापनाची प्रार्थना घ्यायची आहे. दोन्ही हात नमस्कार स्थितीत आपल्या आरोग्याबरोबर निसर्गातील जगातील सर्वांचं आरोग्य सुदृढ होण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थनेतून आपण आपले मागणे करणार आहोत. ओम सर्वे अपि सुखिनः सन्तु. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित्
डोळे बंदच ठेवायचे. वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करत असन तिथे दोन्ही हाताची नमस्कार स्थिती शरणागत आजचा योगाभ्यास या भूमातेला निसर्गाला परमेश्वराला अर्पण करूया म्हणून आपण शरण जायचं आहे. शरणागत मुद्रेतून मागतो जमिनीला टेकायचं त्याच वेळेस आपला प्रभाव टेकायचा प्रयत्न. कमरेतून सरळ नमस्कार स्थिती आकाशाच्या दिशेने दोन्ही हाताची शरणागत मुद्रा सोडून हात बाजूने खाली हळूच दोन्ही तळहाताचं दर्शन अलगद डोळ्याला स्पर्श. बराच वेळ डोळे बंद असल्याने थोडं डोळे खोळायला त्रास होणार. हळूच बोटाच्या पट्टीमधून डोळ्यांची उघड जा. डोळे उघडायचे वृक्षासन घ्यायचं आहे. एकला हाऊस दोन्ही हात नमस्कार स्थितीत आकाशाच्या दिशेने आणि दोनला हाऊस टाचा उचलायचा आहे. नजर एका बिंदूवर स्थिर ठेवत वृक्षासन आज आपण इथे सोमवारचे आसन डेली रुटीनच्या आसनांचा अभ्यास करून वर्ग संपूर्ण आहे.